नमस्कार, आजचे ठळक कोल्हापूर। महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट, कुठलीही कुचराई होता कामा नाही, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1030 कोरोना रुग्ण तर मृत्यू 11। तुफान पावसाने कोल्हापुरात शेकडो कुटुंबांचे स्थलांतर, पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडून वाहू लागली। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेदगंगा नदीचे 5 फूट पाणी, वाहतूक खोळंबली। चालकाची हुशारी बेतली, प्रवाशांच्या जीवावर, पुरात अडकली ट्रॅव्हल्स, ग्रामस्थांनी वाचवले 14 जणांचे प्राण। उत्तूरला पोटरीत पाणी घुसले, 3000 पिल्ले दगावली। शिरगाव येथे घरावर दरड कोसळली, 4 जखमी। आरे येथील ग्रामस्थांचे स्थलांतर। चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचे थैमान। डिजिटल 7/12 लाभ घ्यावा, गणपतराव पाटील। सीमा भागातील अमोल अखेर महाराष्ट्राच्या सेवेत रुजू। शिरोळमध्ये NDRFचे पथक दाखल। डायरीतील त्या 125 संशयित महिलांची होणार चौकशी। VM पाटील यांची अधिसभा सदस्यपदी नियुक्ती। अतिवृष्टीने दाणादान, पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे। अलमट्टीतील निसर्गावर लक्ष। आजऱ्यातील कुंभार बांधव मूर्ती तयार करण्यासाठी बेळगाव कोकणात। अजित पवार यांच्या वाढदिनी दक्षिण राष्ट्रवादीतर्फे छत्री वाटप। इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज। रंकाळा तलाव ओव्हरफ्लो, नागरिकांची प्रचंड गर्दी। डॉक्टर गवस यांच्या नावाने फसवणाऱ्या ढग्यास अटक। कोल्हापूर विभागातील 95% शाळांनी भरले 12वीचे गुण। जिल्हा परिषदेच्या 100 कर्मचाऱ्यांच्या बदल्या। अतिवृष्टीने दाणादान, पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे। सरसेनापती संताची घोरपडे स्मारकामुळे कार्याला उजाळा, जयसिंगराव पवार यांच्या भावना। मुश्रीफ यांनी घेतली घरी जाऊन भेट। गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी, 274 मिमी पावसाची नोंद। पाणी पातळी वाढ, बंधारे पाण्याखाली। कोल्हापूर गगनबावडा मार्गाला ओढ्याचे स्वरूप। गडिंग्लज कोल्हापूर बस फेऱ्या निप्पाणी मार्गे सुरू करण्याची गरज। रत्नागिरीसह जिल्हा अंतर्गत ST बस सेवा बंद। शिंगणापूर मार्गावर वृक्षारोपण। पन्हाळ्यावर येणारा एकमेव रस्ता खचला, मार्गच बंद झाला। घरात पाणी येण्याची वाट बघू नका, स्थलांतरित व्हा, जिल्हाधिकारी राहुल रेखावार। गडिंग्लज चंदगडचा संपर्क तुटला, भडगाव पुलावर पाणी। निलेवाडी ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली। सर पिराजीराव तलाच्या चरीला भगदाड, पाणी नागरी वस्तीत घुसले। तुळशी नदीच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस, राज्यातील आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले। कोल्हापुरात सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही, पुराच्या पार्श्वभूमीवर निर्णय। NH4 पाणी, वाहतूक बंद। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुराच्या पाण्यात। पूर भागातील नागरिकांनी जनावरे त्वरित स्थलांतरित व्हावे। जयंत पाटील।